फक्त एक मामू नावाने ओळखतात आणि सर्व मला साथ देतात. मुलांना म्हणलं की हॉटेल टाकू का आपण, काहीतरी व्यवसाय करू छोटा मोठा. हा मी सोनखेडचा, सोनखेड म्हणजे माझ्या मामाचं गाव. नमस्कार मंडळी, मी राजश्री गाटकर. आपल्या नवीन व्हिडिओ मध्ये मी पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत करते. सध्या मी आहे सोनखेड मध्ये, नांदेड पासून थोड्याच अंतरावरती हे लोहा तालुक्यामधलं गाव आहे सोनखेड. आणि या ठिकाणाहून मी कधीही जात असताना मला या ठिकाणची राधे राधे हॉटेलवरची फक्त 10 रुपयाची ही खिचडी आपल्याला मिळते. तर ती मी थोडक्यात कशी बनवतात ते आपण पाहणार आहोत, आणि सोबतच या हॉटेलची सुरुवात कशी केलेली आहे आणि फक्त 10 रुपयामध्ये यांनी खिचडी परवडते का विकण्यासाठी, तर ते सर्व जाणून घेणार आहोत या व्हिडिओ मध्ये. चला तर मग व्हिडिओ सुरू करूयात. आता खिचडी होत आहे का? आता बिर्याणी होते. अच्छा, यामध्ये काय काय टाकलेलं आहे? आता याच्यामध्ये तांदूळ उकडतो, मसाला आहे खाली इकडे. अच्छा, मसाल्यामध्ये काय काय? आलू बिर्याणीच्या मसाला टाकून, गरम मसाला, मिरच्या, आलू, दही आणि याच्यामध्ये असं मिक्स करून ठेवता अर्धा तास. मग नंतर हे तांदूळ उकडल्यानंतर याच्यावर टाकून मग याला दम मारला की याची आलू बिर्याणी बनते. अच्छा, म्हणजे डायरेक्ट कच्ची फोडणी असल्यामुळे. फोडणी, कच्ची फोडणी. अच्छा, आणि कच्ची फोडणी मी परभणी मध्ये पाहिली होती. परभणी मध्ये असे बनवतात. तुम्हाला आयडिया कशी आली की ही अशी फोडणीची खिचडी बनवावी? वस्ता ठेवला होता आमच्या मुलाने, शिकलंय तिथे. अच्छा, हा तुमचा मुलगा आहे का? मुलगा आहे. आता मिक्स केलेल्या मसाल्यामध्ये याला आपण मिक्स करू, उकडलेले तांदूळ ठेवून याला आता दम देतो याच्यावर, चुलीवर ठेवून. हो, अशी बिर्याणी बनते. त्यावरती काय टाकत आहेत आता? त्याच्यावर गोड तेल टाकतो आपलं, मिठा तेल, म्हणजे याला ते पोषक बनाव म्हणून. याला कच्ची फोडणी ही. अच्छा, आणि याला किती वेळ लागते? आता याला 15 मिनिटात दम होते याचा. अच्छा, म्हणजे आता दम ठेवणार का? हा, याच्यावर दम होणार. अच्छा, त्यावरती खायचा कलर आहे का तो? आता एक हा कलर आहे बिर्याणीचा कलर. अच्छा, जबरदस्त टेस्टिंग आहे. एरवीन जोकर क्वालिटीचा आम्ही तांदूळ वापरतो. चांगल्या क्वालिटीचा 7,000 रुपये क्विंटलचा तांदूळ आहे. असं करून आम्ही पार्सल बी देतात, पार्सल बी घेऊन जातात काही लोक. आता आलू बिर्याणी 10 रुपयाची झालेली आहे. गरम मसाला खाली, त्याच्या खाली बुडामध्ये मसाला राहतो याचा. हे मसाला हे 2 किलोचे भजे आहेत. यामध्ये कांदा, मिरची, कोथिंबीर, खायचा सोडा, ओवा. आता हे तळायसाठी रेडी झालेले आहे बघा. हे संगम आहे. संगम म्हणजे मिक्स मिक्स खिचडी, एक आलू बिर्याणी आणि साईडला खिचडी. नमस्कार काका. नमस्कार. नमस्कार सर. आधी तुम्ही तुमचं नाव सांगा आणि या ठिकाणचा पत्ता आणि तुमच्या हॉटेलचं नाव सांगा. माझं नाव अब्दुल लतीफ मौला साहेब शेख. मी राहणार सुगावचा. सुगावून मी काम लागल्या मुळे या सोनखेड मध्ये आलो. सोनखेड मध्ये येऊन एक छोटा मोठा धंदा गादीचा सुरू केला. या गादीमध्ये थोडंफार आपलं पोट भरत होतं. आता एक रेडीमेड निघाल्या गाद्या पंचा. अच्छा, पंचा निघाल्यामुळे आपल्या रुळाकडे कोणी वळत नाही, कमी प्रमाणात झालं. काय करावं, पोट भरत नव्हतं. मग पोटा करता एक हॉटेलकडे वळलं. मुलांना म्हणलं की हॉटेल टाकू का आपण, काहीतरी व्यवसाय करू छोटा मोठा. मग 6 महिन्याखाली जून मध्ये आम्ही ते हॉटेल टाकलं. एक पार्टनरशिप होता म्हणजे तेव्हा पार्टनरशिप निघून गेला. मग काय करावं, आता हॉटेल कसं चालवा, कसं पोट भरावं. ग्रामीण भागामध्ये आता तेवढं खर्चायला पैसे राहत नाहीत कोणाजवळ. एक आम्ही असं विचार केला की दोघांनी मिळून 10 रुपये खिचडी हा ठेवावं. 10 रुपयामध्ये परवडते का? परवडते का? परवडते. थोडंफार काय भेटे ना, म्हणजे पडचड खाते. आपली मजुरी 4-5 बी निघाली करता उधार होऊ शकते. त्याच्यामुळे आणि इथे पॉईंट नाही, रोडवर गिरायक आहे, पट्ट्यान दूर आहे. त्याच्यामुळे 10 रुपयाला खिचडी ठेवून एक अशी चांगली सुविधा देत आहोत आम्ही. नाव ठेवलं हॉटेल ते एक राधे राधे. आणि राधे राधे हॉटेल एक असं आता प्रसिद्ध आहे सध्या. कोणी गोरगरीब येऊन 10 रुपयाची 20 रुपयाची खिचडी खाऊन एक पोटाची भूक भागू शकतात. तर ते 10 रुपयामध्ये कोणा एक 2 मजुरदार आहेत, त्यांचं बी चालते. त्यांना 300-300 रुपये मजुरी देतात. आणि काय काय मिळतं? खिचडी आहे, आलू बिर्याणी आहे, भजे आहेत, पापड आहे,
असं देतो आम्ही दोन चार आयटम. अच्छा, सकाळी कधीपासून सुरू होते आणि बंद किती होते? सुरू होते संध्याकाळी 5:30 पर्यंत चालते. अच्छा, दिवसभर? दिवसभर. अच्छा, आणि येणाऱ्या जाणाऱ्याचा लोकांचा सपोर्ट कसा आहे तुम्हाला? चांगला सपोर्ट आहे, चांगली क्वालिटी चांगली देतात म्हणतात. जेवण नाश्ता करून जातात, जातेवर सर्व्हिसचे लोक जे लोह्याकडे जातात, नांदेडकडे जातात, तरी इथं नाश्ता करून जातात आणि जातेवर नाश्ता करून जातात. दुपारी जास्त थोडी गर्दी राहते, दुपारी जेवणाचा टाइम राहते, त्या जेवणाच्या टायमामध्ये येऊन जेवण करून जातात. क्वालिटी चांगली देण्यात घेता आम्ही, त्याच्यामुळे ते गिराईक बरेच येत. हो, तेच क्वालिटी असल्यामुळे गिरायकाला चांगलं पण वाटते आणि कमी पैशामध्ये भेटत आहे ना. पोट भरतं 50 रुपयामध्ये पोटभर जेवण होऊन जात. हॉटेलमध्ये गेले 50 रुपयामध्ये प्लेट येत नाही, इथं 50 रुपयामध्ये पोट भरते. त्याच्यासोबत कढी आहे, कढी पण आहे. म्हणजे भजे 15 रुपयामध्ये भजे देता, 10 रुपयाला पापड देता. आणि मग तुम्हाला नांदेडकरांना काही सांगायचंय का? नांदेडकरांना सगळ्यांना शुभेच्छा देऊन आमच्या हॉटेलची खिचडी खाऊन पहा म्हणा, त्यांची टेस्ट बघा आणि आम्हाला सपोर्ट करा. हो, नक्कीच. आमच्या इथं डॉक्टर पंजाबराव देशमुख साहेब आहेत, त्यांचा मला फार सपोर्ट आहे. आमची हॉटेल इकडं थोडं खाली होती, रोड मध्ये आली. मी डॉक्टर साहेबाजवळ गेलो, मग म्हणले डॉक्टर साहेब की बाबा कशी चालली हॉटेल? मला साहेब कायची हॉटेल, हॉटेल तर उठली. अरे मग रे म्हणले, म्हणलो काय करावं, मुलगा बसू नये घरी. मग म्हणले पहिले जाय बरं आपल्या याच्यामध्ये चालू कर. आणि त्यांनी मला या शटरच्या चाब्या देऊन असं प्रोत्साहन दिलं, अशी साथ दिली की मला ते स्वतः चाब्या देऊन मला इथं हॉटेल खोलायला लावली आणि मला एक रोजीरोटीला लावलं. त्यांचा मला फार फार सपोर्ट आहे. आणि त्याच्यानंतर एक दत्ता हांडे म्हणून आहेत आमचे मित्र, दत्तात्रे हांडे, दत्तात्रे माधवराव हांडे, त्यांचा पण असा सपोर्ट आहे. रात्री 12 एकलाही फोन लावला तर तो धावून येतात मला कोणत्याही कामाला, कोणतीही अडचण आली तर. आणि सर्व गावाचा पण मला सपोर्ट आहे, पुरे गाव मला सर्व एक मामू नावानं ओळखतात आणि सर्व मला साथ देतात आणि त्यांचा मी आभारी आहे या गावाल्याचा. इथली खिचडी खायला म्हणजे नंबर एक अप्रतिम खिचडी, खायला जवाब नाही या खिचडीची खाण्यामध्ये. हा, मी सोनखेडचा, सोनखेड म्हणजे माझ्या मामाचं गाव. अच्छा, सोनखेडचे का तुम्ही? तर बघू शकता या राधे राधे हॉटेलवरची मी खिचडी ऑर्डर केलेली आहे, आलू बिर्याणी 20 रुपयाची घेतलेली आहे आणि सोबतच यांनी कढी पण दिली, कांदा पण दिलेला आहे. बघू शकता आपल्याला कढी जेवढी हवी आहे तेवढी मिळते. मस्त आहे, क्वांटिटी पण खूप चांगली आहे, जास्त दिलेली आहे. आलूचं प्रमाण पण, आलू बिर्याणी असल्यामुळे आलूचं प्रमाण जास्त असणारच आणि फ्रेश टोमॅटो मिरच्या वापरलेल्या आहेत. तर तुम्ही कधीही सोनखेडवरून जात असाल तर या राधे राधे हॉटेलवरची 10 रुपयाची बिर्याणी तुम्ही नक्की ट्राय करा. आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. चला तर मग भेटूयात पुढच्या व्हिडिओला. धन्यवाद.